अंबड तालुक्यातील वडी गोदरीत उसावर कर्पास दृश्य अज्ञात रोगाबरोबरच रसशोषक किडींचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. यात ऊस पिकाचं शेकडो एकर क्षेत्र या रोगाला बळी पडलं आहे. अज्ञात रोगाचं निदान होत नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाला असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. या रोगाची लक्षणे कर्पास दृश्य आहेत. अंबड तालुक्यात सर्वत्रच या रोगाचा प्रादुर्भाव असला तरी वडीगोदरीसह नालेवाडी अंतरवाली या परिसरात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचं आढळून आलं आहे. सद्यस्थितीमध्ये उसावर पांढरी माशी रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मागील वर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्यामुळं जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असल्यानं यंदा उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. डाव्या कालव्याला मुबलक पाणी असल्यानं उसाची वाढही जोमदार होत होती. मात्र एक महिन्यात उसावर अज्ञात रोगाने पाणी पिवळी पडून कर्पासदृश्य रोगानं थैमान घातलं आहे. त्यामुळे उसाची वाढ खुंटली आहे. अज्ञात रोगाच्या या प्रादुर्भावानं शेकडो एकरावरील ऊस पीक धोक्यात आलं आहे. यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. उसावर कर्पासदृश्य अज्ञात रोगाने थैमान घातले असून या रोगामुळे उसाच्या उताऱ्यामध्ये तसेच साखरेच्या उताऱ्यामध्ये कमालीची घट होणार आहे आणि यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड असे आर्थिक नुकसान होणार आहे. याबाबत शासनाने तसेच VSI ने योग्य ते उपाययोजना सुचवून तशी अंमलबजावणी करावी जेणेकरून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान कमी होईल. राहुल मुळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.